रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र में वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर की सभा शनिवार 13 अप्रैल को काटोल और उमरेड में आयोजित की गई है। इस सभा में 10,000 से ज्यादा लोग अपनी उपस्थिति दर्शाएंगे, ऐसी जानकारी रामटेक निर्वाचन क्षेत्र के वंचित बहुजन आघाड़ी के समर्थित उम्मीदवार किशोर कस्बे ने दी है। लोकसभा में विद्वान लोग अपने क्षेत्र के मुद्दे रखते हैं, वहाँ अपनी बात रखने के लिए एक पढ़ा लिखा और होनहार व्यक्ति चाहिए। इसलिए रामटेक लोकसभा क्षेत्र से आपको कौन सा उम्मीदवार यह भूमिका निभा सकता है या लगता है उसे मतदान कीजिए, ऐसी अपील चित बहुजन आघाड़ी के समर्थित उम्मीदवार किशोर गजबी ने की है। रामटेक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उम्मीदवार किशोर गजबी म्हणजे मी, माझ्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी हे आवर्जून नागपूर ग्रामीणच्या भागामध्ये रामटेक लोकसभेच्या संदर्भात प्रचारासाठी येत आहेत। त्यांची पहिली सभा ही काटोल येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। सभेची तयारी पूर्ण झालेली आहे, ग्राउंड झालेले आहे, हेलिपॅडची व्यवस्था झालेली आहे, आदरणीय बाळासाहेब हेलिकॉप्टरने येतील आणि त्यानंतर स्टेज वगैरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिथे जो डोम आहे त्या डोमच्या सभागृहामध्ये ही सभा होणार आहे। साधारणपणे 10,000 जास्त लोक त्या कमीत कमी 10,000 आणि त्यापेक्षा जास्त लोक त्या सभेला राहतील असा आमचा अंदाज आहे। त्या दृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झालेली आहे, संपूर्ण व्यवस्था पूर्ण झालेली आहे। त्यांची दुसरी सभा काटोलची सभा आटोपल्यानंतर उमरेड येथे उमरेडच्या एका शाळेच्या ग्राउंडवरती 12:00 आहे, त्याची पण तयारी झालेली आहे। तिथे वेस्टर्न कोलफील्डच्या ग्राउंडवरती हेलिकॉप्टर लँड होणार आहे आणि तिथून ते सभास्थळी जातील आणि 12:00 सभा आटपून मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील। या ठिकाणी ही महत्त्वाची बाब अशी आहे की एकाच दिवशी 2 सभा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या प्रचारासाठी दिलेल्या आहेत। बहुजन वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा समर्थित उमेदवार म्हणून मी किशोर गजबिये रिंगणात आहे आणि उद्याच्या ज्या 2 सभा होणार आहेत त्या 2 सभांमुळे निवडणुकीचा नूरच पालटणार आहे। कारण ह्या 2 सभा अपक्ष उमेदवार किशोर गजबिये यांना एका उच्च स्थानावरती घेऊन जाणार आहेत। कारण आतापर्यंत आमचा जो प्रचार आहे तो प्रचार चांगल्या पद्धतीनं सुरू होता आणि आहे, पण आता तो दुप्पटीनं पुढील 3 दिवसांमध्ये दुप्पटीनं आमचा प्रचार होणार आहे आणि या सभेमध्ये आम्ही 1 नंबरला राहू असा मला विश्वास वाटतो। इस वक्त किशोर कस्बे ने बताया कि अब उनका चुनाव चिन्ह प्रेशर कुकर है। इस बार एक ही दिन प्रकाश आंबेडकर की 2 सभा रखी गई है। पहली सभा काटोल के कृषि उत्पन्न बाजार समिति के प्रांगण में रखी गई है तो वही दूसरी सभा उमरेड के स्कूल प्रांगण में आयोजित की गई है, जिसकी जानकारी वंचित बहुजन आघाड़ी के समर्थित उम्मीदवार किशोर कस्बे ने दी है। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।